दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू. नागपूरच्या लालगंज परिसरात हलबा यलगार मोर्चाचा अनिश्चितकालीन संप. जात वैधता प्रमाणपत्र साठीच्या किचकट अटी शिथिल करण्याची मागणी. आणि गड्डी गोदाम इथे महामेट्रोच्या निर्माणाधीन सर्वात मोठ्या डबल डेकरच्या उभारणीसाठी गर्डर लॉन्चिंगचे काम करण्यात आले सुरू. वृत्त. कोरोनाचे वाढते संक्रमण बघता महाराष्ट्रात पुन्हा एकदा काही महिन्यांपासून सैल झालेले निर्बंध पुन्हा लावण्यात येत आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या निर्बंधांची घोषणा करण्यात आली असून राज्यात कलम 144 अन्वये रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी असेल. याशिवाय ख्रिसमस व नववर्षाला होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने संपूर्ण देशात शिरकाव केल्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने रात्री 9 ते सकाळी 6 महाराष्ट्र जमावबंदी लागू केली आहे. यासोबतच राज्यात काय काय निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते अनुक्रमे बघूया. लग्न सोहळ्यासाठी बंदिस्त हॉलमध्ये 25% तर खुल्या जागेत 50% उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक, राजनीतिक व धार्मिक कार्यक्रमात 100% जास्त लोकांना परवानगी नसून खुल्या जागेत 250% जास्त लोकांना उपस्थिती राहता येणार नाही. उपाहारगृहे, जिम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50% उपस्थिती राहणार. 2 डोस घेतल्यांनाच प्रवास आणि इतर बाबींच्या परवानगीबाबत विचार होण्याची माहिती आहे. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तेथे निर्बंध लावता येतील. हे निर्बंध फक्त महाराष्ट्रातच लागत नाही असं नाही. रुग्णवाढ व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्येही नव्या वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घातली गेली आहे. तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातही निर्बंध लागण्याची शक्यता आहे. या नव्या नियमांमुळे नागपुरात सुरू असलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव स्थगित करण्यात आला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोविड नियमांचं पालन सक्तीने करण्याचे आवाहन नागपूरकरांना केलं आहे. नागपूरच्या लालगंज परिसरात हलबा यलगार मोर्चाद्वारे मागील काही दिवसांपासून अनिश्चितकालीन संप पुकारण्यात आला आहे. या संपाचं मुख्य कारण हलबा समाजाच्या युवकांना जातीची व्हॅलिडिटी व 1950 आधीच्या पूर्वजांच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आहे. शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर हलबा समाजाच्या अधिकांश लोकांच्या जातवैधतेला घेऊन प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, ज्यामुळे राज्य सरकारने कास्ट व्हॅलिडिटीची मागणी सरकारी कर्मचाऱ्यांना केली आहे. यात 1950 आधीचे प्रमाणपत्र मिळवणे हलबा समाजासाठी एक मोठी समस्या झाली आहे. याच कारणामुळे अनेकांच्या सरकारी नोकरी गेल्या असून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मागणीच्या विरोधात हलबा एल्गार मोर्चाने अनिश्चितकालीन संप सुरू केला आहे. की हमारा हलबा एल्गार का जो महामोर्चा 22 तारीख को मुंबई पर हम लेकर गए थे हजारों की संख्या में, इसकी अभी तक कोई भी दखल इस केंद्र और राज्य सरकार ने नहीं ली है. वैसे ही यह लालगंज झाड़े चौक पर पिछले 5 दिनों से अनिश्चितकालीन अनशन को शुरुआत की गई है. इस अनशन में माननीय रविभाव पवनीकर, माननीय मेरे छोटे बंधु रवि जी पराते, वैसे ही पंकेश जी निमजे, दुर्गेश जी पारखेड़कर, मिथुन जी निमजे, यह सब अनिश्चितकालीन अनशन पर पिछले 5 दिनों से बैठे हुए है. इसकी भी दखल इस केंद्र और राज्य सरकार ने अभी तक ली नहीं है. हमारे हलबा जमात के जो युवा है, जो पढ़ाई लिखाई कर रहे हैं, उनको जाति का दाखला और वैधता प्रमाण पत्र, इसके लिए हमें 1950 के पहले के कागज मांगे जा रहे हैं. यह योग्य नहीं है. हमारा ये कहना है कि 1976 में क्षेत्र बंधन का कायदा बना हुआ है. उस क्षेत्र बंधन का जो कायदा बना है 1976 के बाद के ही कागज पत्र मंगकर हमारे पढ़ाई लिखाई वाले बच्चों को जाति का दाखला और वैधता प्रमाण पत्र देना चाहिए. वैसे ही हमारे राज्य कर्मचारी को जो 11 महीने के अधिसंख्य वर्ग पर स्थापित किया गया है, उनको उनके पूर्व पदों पे लेना चाहिए. और केंद्रीय कर्मचारी को उनका जो रिटायरमेंट का पैसा है वो जल्द से जल्द देना चाहिए. महामेट्रो
मेट्रोच्या गड्डी गोदाम येथे निर्माणाधीन देशातील सर्वात मोठ्या डबल डेकरच्या उभारणीसाठी गर्डर लॉन्चिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देताना अत्यंत आव्हानात्मक काम काळजीपूर्वक व सावधपणे करण्याचा सल्ला पण दिला. गड्डी गोदाम मेट्रो स्टेशनजवळ डबल डेकर बांधण्यात येत आहे. गर्डर लॉन्चिंग साईटजवळ भारतीय रेल्वेच्या दिल्ली मार्गावरील पुलामुळे गाड्यांची ये जा सुरूच आहे. हे काम अतिशय अरुंद जागेत आणि उंच गर्डरच्या उंचीवर केले जात आहे. गर्डर लॉन्चिंगसाठी 500 टन आणि 300 टन वजन क्षमतेच्या क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत. या कामात 200 अधिकारी कर्मचारी अभियंते कामगार सहभागी आहेत. पाहणीदरम्यान व्यवस्थापकीय संचालक डॉ दीक्षित यांनी गर्डर लॉन्चिंगचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले. एका गर्डरचे वजन सुमारे 9 टन असून गर्डर लॉन्चिंगचे काम 24 तास सुरू आहे. परिसरातील नागरिकांना व कामाच्या ठिकाणी उपस्थित कामगारांना सतर्क राहण्यासाठी माईकवर घोषणा देऊन सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जमिनीपासून 24 मीटर उंचीवर हे काम सुरू आहे. गड्डी गोदाम चौकातून कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर अवजड व हलक्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती. बुट्टीबोरी MIDC येथे स्टील ब्रिज गर्डर बांधण्यात आला असून आता तो बुट्टीबोरी ते गड्डी गोदाम या रस्त्याने ट्रेलरच्या सहाय्याने आणला जात आहे. देशात प्रथमच या ठिकाणी स्वतंत्र रचना असलेली 4 पदरी रचना बांधण्यात येत आहे. गड्डी गोदाम येथे अत्यंत वर्दळीच्या आणि मुख्यत्वे वर्दळीच्या रेल्वे लाईन RUB मध्ये बांधकामाचे काम सुरू आहे. गड्डी गोदाम क्रॉसिंगच्या संरचनेत 4 रस्तीय वाहतूक व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर रहदारीसाठी 1 जमीन मार्ग असेल, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक असेल, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्ग असेल. महामेट्रो कन्स्ट्रक्शन साईटद्वारे कामगारांना मेगाफोनच्या मदतीने सतत मार्गदर्शक तत्वे दिले जात आहेत. हे आव्हानात्मक काम महामेट्रोने जमिनीपासून 24 मीटर उंचीवर पूर्ण केले आहे. सर्व प्रयत्न आणि समज देऊनही कामावर न परतलेल्या संपावर असणारे 16 नियमित ST कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ST महामंडळ नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की नियमित कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आली आहे. बिनशर्त कामावर परतण्याची तयारी दाखवूनही कामावर न परतणाऱ्या ST कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी महामंडळाने केली आहे. सुरुवातीला 16 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून महामंडळाने आपला इरादा व्यक्त केला आहे. चौकशीअंती 2 दिवसात महामंडळाने 18 कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीची रूपरेषा तयार केली होती, मात्र 16 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. तेलंगखेडी बौद्ध विहार जवळील एका घरात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी पार्लरवर छापा टाकला. पोलिसांनी हुक्का वापरणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकून घरात प्रवेश केला. हॉलमध्ये 3 तरुण हुक्का सेवन करताना पोलिसांना आढळले. त्यात राघव गिरधर मंत्री, प्रणय अजय शेलोटे, जतीन विनोद सोनटक्के यांचा समावेश होता. चौकशी केली असता त्यांनी सांगितले की हुक्का मटेरियल विक्रम प्रदीप शिंदेने पुरवला होता. त्या आधारे विक्रमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेथून 15,000 रुपयांचे हुक्क्याचे सामान जप्त करण्यात आले. अंबाझरी आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत.
मध्य नागपूर विधानसभा परिसरातील नाईक तलावाच्या सुशोभीकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. याआधी आम आदमी पक्षाच्या कामगिरीनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही निदर्शने करत नागपूर महानगरपालिका आणि आमदार विकास कुंभारे यांच्यावर निशाणा साधला आहे. मध्य नागपूरच्या सुशोभीकरणाची मागणी खूप जुनी असून सुद्धा त्याचे काम सुरू होऊ शकले नाही, त्यामुळे नाईक तलाव परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. आता नाईक तलावात जनावरांच्या मृत्यूने पाणी जास्त प्रदूषित झाले आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काही काळाआधी आम आदमी पार्टीची कामगिरी पाहायला मिळाली होती, तर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कामगिरी पाहायला मिळत आहे. नाईक तलावाच्या दुरावस्थेसाठी मनसे विद्यार्थी सेनेने महापालिका आणि आमदार विकास कुंभारे यांना जबाबदार धरले आहे. पहिली गोष्ट तर हे नगरसेवक आणि आमदार लोकांचं काम आहे की त्यांनी इथे येऊन याची आर्थिक समस्या बघायला पाहिजे. आधी यांचं सौंदर्यीकरण खूप होतं, पण आता लोकांना एवढ्या समस्या झालेल्या आहे की इथे जनावरसुद्धा मरत आहेत, तर लोकांनी कसे राहायचे, त्यांच्या पोरांना त्यांना किती त्रास होतो आहे हे त्यांना कळायला पाहिजे की काय करायला पाहिजे लोकांसाठी, आणि त्यांची आर्थिक समस्या ऐकून त्यांच्या समस्यांचं निवारण करायला पाहिजे. पण ते काहीच करत नाही आहे, फक्त आपले घरं भरत आहे आणि नगरसेवकसुद्धा इथे येऊन बघत नाही. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एवढा द्वेष आहे की त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही करायला त्यांना स्वतःच कळत नाही आहे. त्यामुळे आता ह्या सौंदर्यीकरणासाठी आम्ही जे आंदोलनासाठी करतो आहे ते त्यांनी सहभाग करायला पाहिजे आम्हाला, आणि इथल्या लोकांना काहीतरी समस्या दूर करायला हवं ते प्रशासनानी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी वैद्यकीय आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन सर्वसामान्य नागरिक तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आले होते. या शिबिराचा उद्देश एवढाच होता की प्रत्येकाने आरोग्याबाबत सतर्क राहावे. पोलीस विभागाचे काम नेहमीच धावपळीचे असते हे लक्षात घेऊन विशेषतः जरीपटका पोलिसांनी या शिबिराचे आयोजन केले होते, ज्यामध्ये पोलिसांपासून सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. आज 24 दिसंबर 2021 को आज़ादी का अमृत महोत्सव, इस मुहिम के अंतर्गत हमने जरीपटका पुलिस स्टेशन में एक मेडिकल कैंप और ब्लड डोनेशन कैंप ऑर्गेनाइज़ किया है, जिसके अंदर सिविलियंस और पुलिस वाले दोनों पुलिस कर्मचारी दोनों का मेडिकल चेकअप और जो इच्छुक हैं उन लोगों ने ब्लड डोनेशन भी किया है. इसमें काफ़ी अच्छा रेस्पॉन्स हमको मिला है और अराउंड 50 लोगों ने अभी तक ब्लड डोनेट किया है. अपने व्यस्त दिनचर्या की वजह से काफ़ी बार पुलिस वाले जो है अपना मेडिकल चेकअप वगैरह समय पे नहीं करवा पाते हैं, तो उनको भी हमने अपना मेडिकल चेकअप करने के लिए यहाँ पर प्रोवाइड किया है फैसिलिटी. अभी तक काफ़ी अच्छा रेस्पॉन्स है और आज़ादी के अमृत महोत्सव के अंतर्गत आगे भी इस तरह के कैंप हम ऑर्गेनाइज़ करने वाले हैं. आज यहाँ नागपुर शहर पुलिस एवं जरीपटका पुलिस स्टेशन इनके संयुक्त विद्यमान में एक सफल रक्तदान शिविर का आयोजन आज़ादी का अमृत महोत्सव इस निमित्त में हुआ है. और अभी चंद 2 घंटे ही हुए हैं और अभी तक लगभग 35 से ज़्यादा लोगों ने रक्तदान कर चुके हैं. आज़ादी के अमृत महोत्सव निमित्त 75 वर्ष हो चुके हैं और उस 75 वर्ष के 75 रक्तदाता आज यहाँ पर अपना रक्तदान करने की इच्छा जाहिर कर चुके हैं. और अभी आप देख सकते हैं कि यहाँ के पुलिस इंस्पेक्टर मैडम भी यहाँ पर अभी रक्तदान कर रहे हैं. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.